रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय येथे शनिवारी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136वा जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदी जण उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला माध्यमिक सहसचिव बी एन पवार, रोहिदास ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, आशा भगत, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, अविनाश कुलकर्णी व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमामध्ये विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच मागील वर्षी इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत प्रथम 3 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच राज्य आणि राष्ट्रीय विभागस्तरीय स्पोर्ट्स, ड्रॉइंग, गणित आणि अबॅक्स यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिकवणी सुरू केली, रयत शिक्षण स्थापना केली आणि नंतर
गोरगरिबांना आणि अस्पृश्यजना म्हणत होते त्या सर्व विभागातील मुलांना त्यांनी शिक्षणाची सोय केली. त्यासाठी त्यांनी वसतिगृह स्थापन केले. वसतिगृहात सर्व जाती धर्माच्या लोकांना राहायला त्यांनी जागा दिली. जेवण खेवण्याची व्यवस्था केली. आपण सर्व म्हणतात की आपण अण्णांच्या बरोबरीनं वहिनींनी काम केलं. लक्ष्मीबाई वहिनीचा फोटोसुद्धा आपल्या इथे लावलेला आहे. तर अण्णांच्या बरोबर त्यांनी ते काम केलं की घर समजून घरातली मुलं बाळ समजून महाराष्ट्रातून इथून तिथून आणलेल्या सर्व मुलांना त्यांनी शिक्षण दिलं. 18 पकड जाती आपण ज्याला म्हणतो या 18 पकड जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्र काम केलं. त्याच्यामुळे महात्मा गांधींनी ज्यावेळेला ती त्यांच्या आश्रमाला भेट द्यायला आली तेव्हा त्याने नक्की जाहीर केलं त्यांनी की माझ्या आश्रमामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी शिकतात त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम भाऊराव तुम्ही करतात. गर्भीर भाऊराव पाटील तुम्ही करत आहात. आपल्याला याच्यातून मला एकच सांगायचं आहे ज्या वेळेला अस्पृश्यांना विहिरीवरती पाणी भरून देत नव्हतं तेव्हा भाऊराव पाटील गेले सांगितलं हे जर पाणी हा मिळत नसेल तर हा राग मी तोडून देईन. जे काही गोष्टीमध्ये त्यांचा राग असा आणावर होत होता की सर्वांना समान संधी पाहिजे सर्वांना सारखी वागणूक मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आयुष्यामध्ये प्रथमपासून त्यांनी ते काम केलं आणि म्हणून गोरगरिबांना करता त्यांनी शाळा काढल्या. आता शाळा सुरू केल्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना बरोबर आहे त्या काळात शिक्षणच नव्हतं अजिबात. आत्ताची अवस्था काय झाली नुसतं शिकून चालणार नाही शाळा शिकून चालणार नाही आता इंग्रजी शिक्षण पाहिजे बरोबर ना. आणि म्हणून आता आपण कुठं आलो इंग्रजी शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये आलो. मग आम्हाला नंतर वाटायला लागलं इंग्लिश स्कूल सुरू केलं आहे पण काही पालकांना अजून सीबीएसई स्कूल पाहिजे आहे. मग आम्ही सीबीएसई सुरू केलं. पण ही सगळं प्रेरणा कोणाची आहे गर्भवीर अण्णांची. आमच्या गावात स्कूल नव्हतं. गवानगाव तुम्हाला माहीत असेल तिथून लांब आहे 45 किलोमीटर. स्कूल नव्हती. अण्णांनी ज्यावेळेला रयत शिक्षण संस्था स्थापन केली म्हणून रयत शिक्षण संस्थेची शाखा आमच्या गावात आली. तिथे शाळा निघाली म्हणून आम्ही शिकलो नाहीतर आम्हाला शिक्षण मिळणं अवघड होतं. कॉलेज नव्हतं आम्ही साताराला गेलो साताराला शिक्षण घेतलं कॉलेजचं. मग आम्हाला वाटायला लागलं अरे रयत शिक्षण संस्था तर सर्वांना शिक्षण देण्याचं काम करते आहे. आणि मग त्याच्यामुळं आम्ही रयत शिक्षण संस्थेचं काम करायला सुरुवात केलं आणि त्याच्यातून त्या रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलची किंवा शिक्षणचा जन्म झाला. आता आपल्याला कल्पना आहे की थोडं जर हे स्कूल सुरू झालं नसतं तर अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाला प्रवेशच मिळाला नसता सीबीएसई शाळेत पण प्रवेश मिळाला नसता. आणि त्याच्यामुळं अण्णांनी जे काम सुरू केलं होतं ते अण्णांनी जी ही रोपटी लावलेली आहे 735 ठिकाणी त्यातलं हे एक रोपटं आपलं इथं आलेलं आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की ह्या शाळेमध्ये ह्या स्कूलमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता आम्ही पाहतोय जितकी बक्षिसं घेतली मोठमोठी बक्षीस घेतली पहिला नंबर दुसरा नंबर ह्याच्यात प्रावीण्य त्याच्यात प्रावीण्य. तर नक्कीच आम्हाला वाटते की आम्ही हे स्कूल जे काढलं रोपटं लावलं त्याचं फळ आम्हाला मिळालेलं आहे आणि तुमच्या यशाच्या निमित्तानं आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे अतिशय धन्यवाद. सबसे पहले इस स्कूल का चेयरमैन होने के नाते मैं आप सभी का आज के इस कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत करता हूं और आप और सब मिलकर इस महाराष्ट्र में जिनका जन्म हुआ ऐसे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा इनको आज उनका उनकी जन्म जयंती 22 सितंबर को होती है पर पूरे महाराष्ट्र में और देश भर में रयत शिक्षण संस्था की जहाँ जहाँ स्कूलें हैं वहाँ पर 22 सितंबर से लेकर उन्हें 30 सितंबर तक मनाया जाता है. और इसीलिए जैसा कि हमारे आज गेस्ट आए थे उन्होंने कहा कि आज सुबह से लेकर वो 4 प्रोग्राम कर्मवीर जयंती के अटेंड कर चुके हैं. पर कर्मवीर किसे कहा जाता है? कर्मवीर किसी ऐसे व्यक्ति को कहा जाता है जिसने अपने कर्म के माध्यम से दुनिया के सामने अपनी एक मिसाल कायम की हो. भाऊराव पाटील जी ऐसे तो एक आम
घर में पैदा हुए, उनकी पढ़ाई खुद की ज्यादा नहीं थी, पर उन्होंने देखा कि जिसमें कुछ करने की हिम्मत है, अगर उसे शिक्षा मिले तो वो आदमी और उसका परिवार, उसकी आगे की सारी पीढ़ियां, उनका सारा जीवन बदल जाता है। और इसीलिए कर्मवीर अन्ना ने अपने पूरे जीवन में स्कूलें तो शुरू की, पर सिर्फ स्कूल शुरू कर उन्होंने उस स्कूल के लिए स्टूडेंट्स का, बच्चों का इंतजार नहीं किया। सातारा और क्षेत्र में उनको जहाँ कहीं भी सुनाई पड़ता कि कोई ना कोई एक बच्चा बहुत होशियार है, उसके घर पर जाकर उस बच्चे को उसके माता पिता से मांग लेते थे कि इसे आप खेत में काम कराओगे और इसकी जो समझ है, इसमें जो काबिलियत है, वो आप जाया मत जाने दीजिए, इसको पढ़ाइए लिखाइए, अपने पैरों पर खड़े रहने के लिए उसको एक मौका, अवसर उसको दीजिए। और ऐसे कितने बच्चों को कर्मवीर भावरा पाटिल जी ने उनको उनके जीवन में ये परिवर्तन लाया। हम सभी देखते हैं, जिसका जिक्र यहाँ पर हमारी प्रिंसिपल स्वप्नाली मात्रे मैडम ने किया, मनियांत्री यानी वटवृक्ष, हम कहते हैं कि वटवृक्ष जो होता है उसकी जो शाखाएं हैं जब जमीन में जाती है, तो जमीन में नीचे तक जाने के बाद उनकी ग्रोथ, उनकी जो उनका विस्तार है, वही रुक नहीं जाता। जमीन में जाने के बाद वो और बढ़कर एक नए वृक्ष का रूप लेकर आगे आती है। हमने कई बार देखा है कि हम देखते रहते हैं कि हम बहुत बार कहते रहते हैं कि एक बड़ा परिवार है, उस बड़े परिवार में एक कोई तो एक व्यक्ति इतना अच्छा काम कर दिखाती है, पर उसकी आगे जनरेशंस उस काम को आगे नहीं बढ़ा सकती। पर कर्मवीर अन्ना ने जिन बच्चों को अपने माता पिता से मांग लिया, वो बच्चे संस्था में आए, संस्था में पढ़े, अन्ना ने और अन्ना के साथ के लोगों ने उनको और अच्छी पढ़ाई के लिए अगर विदेश भेजना पड़े तो विदेश भेजने के लिए खुद का पैसा उसमें दिया। अर्न एंड लर्न स्कीम में अन्ना ने ऐसे कितने सारे बच्चों को पढ़ने का अवसर दिया, जिन बच्चों के माता पिता की अपने बच्चों को पढ़ाने की क्षमता नहीं थी, उनके जेब में पैसे नहीं थे, ऐसे कितने सारे बच्चे आज अगर रेल शिक्षण संस्था के माध्यम से पढ़ सके, तो उसका एक सबसे बड़ा कारण था अर्न एंड लर्न स्कीम। उस अर्न एंड लर्न स्कीम के माध्यम से कई सारे बच्चे पढ़ पाए। हमारे आज रेल शिक्षण संस्था के मैनेजिंग काउंसिल के मेंबर और जिनके नाम से ये हमारा स्कूल है, लोकनेते रामशेठ ठाकुर जी, इन्होंने भी इसी स्कीम के माध्यम से शिक्षा अर्जित की और उसके माध्यम से काम करते हुए उन्होंने पढ़ाई की। और हम देख रहे हैं कि अन्ना के इस विजन के साथ जो बच्चे पढ़ पाए, वो बच्चे पढ़ने के बाद वो रेल शिक्षण संस्था को भूले नहीं। उन्होंने जिन हमारी मुसीबत के समय में जिन्होंने हमें पढ़ने का अवसर दिया, जिन्होंने हमारे जीवन में परिवर्तन लाया, उन अन्ना को, उनकी संस्था रेल शिक्षण संस्था को मुझे नहीं भूलना है, ये मन में उन्होंने ठान लिया। और ये मन में ठान कर उन्होंने जब उन्हें कोई अच्छा अवसर प्राप्त हुआ, अच्छी शिक्षा प्राप्त हुई, तो वो रेल शिक्षण संस्था के पास वापस गए। उन्होंने अपने अपने गांव का स्कूल बनाया, उन्होंने अपने क्षेत्र में जहां वो रहते हैं उस क्षेत्र के बच्चे और पढ़े और ज्यादा विकसित हो, इसके लिए उन्होंने प्रयास किए। और उसके माध्यम से हम देख पाते हैं कि रेल शिक्षण संस्था आज एशिया के सबसे ज्यादा स्कूल्स अगर किसी संस्था के हैं तो वो रेल शिक्षण संस्था के हैं। सबसे ज्यादा कॉलेजेस अगर किसी संस्था के हैं तो वो रेल शिक्षण संस्था के हैं। सबसे ज्यादा स्टूडेंट्स, सबसे ज्यादा टीचर्स आज महाराष्ट्र में अगर किसी संस्था के हैं तो रेल शिक्षण संस्था के हैं। ऐसे रेल शिक्षण संस्था के आप सभी सामने
अपने बच्चे बैठे हुए बच्चे आप सभी स्टूडेंट्स हो। खूब छान वातावरण मध्ये हा कार्यक्रम होता है। मैं आता साहेबांना म्हटलं की इतका छान हॉल बांधला त्यावेळेस हॉलच्या उद्घाटनासाठी पण मला येण्याचा योग आला आणि आज इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा मला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा हा विजयरथ आपण पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत। सेटचं तर उदाहरण तुमच्यासमोर आहेच। शिक्षणानं माणूस समृद्ध होतो आणि भारतीय नागरिक सजग बनायचं असेल तर एज्युकेशनशिवाय पर्याय नाही। विद्यार्थी मित्रांनो, या वयामध्ये दोनच गोष्टी करायच्या असतात, एक आरोग्य आणि दुसरे म्हणजे शिक्षण। ज्ञान मिळवणं आणि आरोग्य मिळवणं या दोन गोष्टी या वयामध्ये करा। या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना कर्मवीर जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो।